तर माहितीबद्दल आपण बघतोय की कशा रीतीने मुंबईमध्ये ही व्यवस्था करण्यात आली. आपल्याला माहिती आहे कोरोनाच्या संकटामुळे यंदा महापालिकेकडून असं आवाहन केलं जात आहे. मुंबईनंतर आपण जाणार आहोत पुण्यामध्ये, कारण कोरोनाच्या काळातही पुण्यातल्या प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातर्फे मोठ्या प्रमाणात तिथे गर्दी होते आहे आणि गणपती बाप्पा पुढे कोरोना काही नाही तो योग्य ती काळजी घेईल अशी भाबडी आशा अनेक भक्तांना आहे. दर्शनाची परवानगी नसतानाही बाहेरून आणि लांबून दर्शन घेऊ असा अट्टहास काही भाविक करतात आणि यामुळे पोलिसांची मात्र अशी तारांबळ उडताना दिसते. गणेशोत्सवाला उत्साहामध्ये सुरुवात झालेली आहे, परंतु यावर्षी कोरोनाचं सावट आहे, लॉकडाऊनचे निर्बंध आहेत, पण तरी देखील भाविक जे आहेत ते मात्र ऐकायला तयार नाही. दगडूशेठ गणपतीचा इथं आपण आहोत आणि आपण जर बघितलं तर मंदिरामध्ये फक्त मूर्ती आहे आणि फार तर पुजारी आहेत, अगदी कार्यकर्ते पण नाही आहेत. अत्यंत नेत्रदीपक अशी रोषणाई देखील केलेली आहे, पण केवळ ऑनलाईन दर्शन असून सुद्धा अनेक भक्त जे आहेत ते येत आहेत आणि बाहेरून का होईना दर्शन करतात, त्यामुळे पोलिसांना त्यांना हटवावं लागतंय, पोलिसांना कसरत करावं लागते. जर बघितलं तर लोक इथं येत आहेत, बाहेरून दर्शन घेत आहेत आणि फोटो देखील घेत आहेत. आपण त्यांना विचारूया. यावर्षी खरं तर फक्त ऑनलाईन दर्शन आहे, मंदिरात जाता येत नाही आहे, गणपतीसुद्धा मांडवत नाही आहेत, काय एकंदरीत फरक दिसतो आहे? नाही, मी असं म्हणेल की हे गणपती बाप्पा मोरया आणि अशी अपेक्षा करतो की कोरोनातून सर्वस्व मुक्त व्हावे सगळ्या गोष्टी. कोरोनाची भीती गेली का इतकी सगळी संख्या बघता? काय वाटतं तुम्हाला, लोकांनी आता हरवलं कोरोनाला काय म्हणायचं? गणपती आहे, गणपती सर्व मुक्त करेल हीच अपेक्षा. काय म्हणणार तुमचं? कोरोना असून लॉकडाऊन असून इतकी लोक येतात, इतकी गर्दी होतीये, भीती गेली सगळी कोरोनाची? आता देव बाप्पा पुढे काही नाही हो, करता करता तोच आहे. हां, कसं वाटतं? हो, आपण तर बघितलं तर लोकांना मोठा विश्वास आहे, श्रद्धा आहे गणपतीवरती की गणपती आहे, त्यामुळं कोरोनाची भीती नाही आणि कोरोनाचं जे विघ्न आहे तो गणपती बाप्पाच घालवेल या भाबड्या आशेने होईना श्रद्धेने होईना लोक जे आहेत ते गर्दी करतायत आणि अक्षरशः पोलिसांना कसरत करावी लागते, कारण केवळ ऑनलाईन दर्शन आहे, मंदिरामध्ये जाता येणार नाही, पण लोक जे आहेत ते मात्र आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन बाहेरून का होईना ऑफलाईन का होईना ते घेण्याचा ते प्रयत्न करतायत. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह अद्वैत मेहता, News18 लोकमत पुणे. आणि पुण्यातल्या बातमीनंतर आपण पुढची बातमी बघणार आहोत आंतरराष्ट्रीय स्तरावरची आणि ती आहे दाऊद इब्राहिम संदर्भातली. कारण आंतरराष्ट्रीय दहशतवादी आणि मुंबई बॉम्बस्फोटातल्या दोषी असलेला मुंबईचा सर्वात मोठा गुन्हेगार दाऊद इब्राहिम कराचीतच आहे आणि खुद्द पाकिस्ताननं दाऊद कराचीत असल्याची काल कबुली दिली आहे. इतकंच नाही तर पाकिस्ताननं दाऊदचं नाव दहशतवाद्यांच्या यादीत टाकलंय. भारताचा अनेक वर्षांपासून दाऊद इब्राहिम कराचीत असल्याचा दावा होता, पण पाकिस्ताननं त्याची कबुली दिलेली नव्हती. पण आता वाढता आंतरराष्ट्रीय दबाव आणि केंद्राची मुत्सद्देगिरी यामुळे पाकिस्ताननं हे सत्य कबूल केलंय. जगात भारताची भूमिका खरी ठरल्यानं पाकिस्तानची पुन्हा एकदा नाचक्की होतीये. पाकिस्तानकडून दहशतवादाला खतपाणी घातलं जात असल्याचंही यामुळे पुन्हा एकदा स्पष्ट झालंय. या व्यतिरिक्त इतरही बातम्यांचं आपण येणाऱ्या बुलेटिनमध्ये भेटत राहणार आहोत. आता या बुलेटिनमध्ये इथेच थांबतो आहोत. पहा फक्त News18 लोकमत.